रायगड जिल्ह्याच्या एका टोकाला आणि प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या कुंभळवणे गावात पिढ्यानपिढ्या पाण्याची टंचाई आहे. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून जिरवण्यासाठी ग्रामस्थ आणि चाकरमान्यांनी श्रमदानाचा मार्ग अवलंबला आहे. कुंभळवणे हे रायगडमधील दुर्गम असे गाव आहे. गावात विहीर आहे पण पाणी नाही, नळपाणी पुरवठा योजनाही नाही. यामुळे पावसाळ्याचे 4 महिने वगळता गावात पाण्याचे दुर्भिक्ष असते. टंचाई काळात 3 दिवसांपासून 1 वेळा शासनामार्फत पाण्याचा टँकर येतो, तो पुरेसा नसतो. त्यामुळे पाण्यासाठी 1.5 ते 2 किलोमीटर पायपीट करावी लागते. गावातील तरुण नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई पुण्याला स्थलांतरित झाले आहे. गावात वयस्कर बुजुर्ग ग्रामस्थ राहतात, त्यांच्या पदरी हे पाणी टंचाईचे भोग येतात. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थ आणि चाकरमान्यांनी श्रमदानाचा मार्ग अवलंबला असून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी चिरवण्यासाठी गाव परिसरातील डोंगर भागात सुमारे 250 चर खणण्यात आले आहे. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रायगडचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी, पाहूयात. कुंभळवणे गाव या ठिकाणी आज आम्ही जे श्रमदान करत आहोत तिथं पाण्यासाठी आम्ही झटत आहोत. कारण याचं कारण असं आहे की शासनातर्फे आम्हाला वेळोवेळी मदत काही होत नाही ते पाण्याची किंवा कुठल्या परिस्थितीची, आणि इथे जनावरं माणसं बिना पाण्याची राहतात. इथे आमच्या गावकऱ्यांना इथे 1 दिवस सोडून 2-2 अंडे पाणी प्यायला मिळतं, आणि ते पण 3 किलोमीटरहून आणावं लागतं. ते पण चालत डोंगर भागामधून आणावं लागतं. आणि इथे पाण्याचा जो टँकर होतो त्याच्यात त्या पाण्याचा काय पुरवठा तर काय होत नाही. असं मला ह्या मुलांविषयी भरपूर काही चांगलं वाटतं आहे, कारण ह्या गावामध्ये बऱ्याच वर्षापासून पाणी टंचाई खूप आहे. या मुलांनी एकता तरुण मंडळाने एकजूट केली आणि यापूर्वी ह्या डोंगर माथ्यावर एक ठिकाणी पाण्याचा निचरा होता, त्या ठिकाणी त्यांनी एक तळपण बांधलं. भरपूर कष्ट केले त्यांनी, तरी पण त्या तळ्याचा काय गावाला उपयोग झालेला नाही. त्यानंतर यांनी इथे श्रमदान करून आता जो काही यांनी पाणी आडवा पाणी जिरवा हा जो हेच उपक्रम चालू केला आहे, तर त्याला आम्हाला यांच्याबद्दल खूप चांगलं वाटतं आहे. शून्यवर पाईन टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.